देशात आतापर्यंत 58.86% मतदान तर बिहारमध्ये 52.80% मतदान, युपीमध्ये 54.2% मतदान तर दिल्लीमध्ये 54.37% तर हरियाणामध्ये 58.15% मतदान. गजानन कीर्तिकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची माहिती तर 4 जूननंतर कीर्तिकरांवर कारवाईची शक्यता. कीर्तिकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केले असा. राष्ट्रवादीमध्ये सोमवारी मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता तर अनेक नेते संपर्कात असल्याचा सुनील तटकरेंचा दावा. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये फूट तर कपिल पाटलांचा समाजवादी गणराज्य पक्ष निवडणूक लढवण्यावर मात्र ठाम. लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण गँगवार सुरू होईल. अमित शहांचा बिहारमधील प्रचारसभेतून लालूंवर हल्ला. शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परबांचा एकनाथ शिंदेंना चिमटा. शिवसेनेची लोकसभेप्रमाणे विधानसभेला स्थिती होणार असल्याचं परबांचं विधान तर शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नसल्याचाही परबांचा दावा. अमरावतीमध्ये निकाल प्रहारच्याच बाजूनं लागणार असल्याचा बच्चूकडूंकडून विश्वास व्यक्त तर सट्टा बाजारात भाव कुणाचेही असले तरी प्रहारच निवडणूक जिंकणार. कडूंनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला डिवचलं. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपी वेदांच्या आजोबा. पुणे हिट अँड रन 27 मेरूची 10वीचा निकाल जाहीर होणार सोमवारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल. पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत तर 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. अरविंद केजरीवालांनी बजावला मतदानाचा हक्क. राजधानीमध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल लढत. दिल्लीतील 7ही जागांवर प्रभुत्व ठेवण्याचं भाजप पुढं आव्हान. देशात आज 58 जागांसाठी मतदान. राजकीय दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क. पुण्यात पप संस्कृतीच्या विरोधात मनसेचं आंदोलन. मनसेच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर सहभागी. कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता. कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता. मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना युबीटीचे उमेदवार ठरले. मुंबई पदवीधरसाठी अनिल परबांना उमेदवारी. मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना संधी. पुण्याच्या घटनेनंतर धुळे पोलीस ऍक्शन मोडवर. अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई. 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल. सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांची 48 अधिकाऱ्यांच्या वतीनं चौकशी. एका शाखेत दुष्काळी निधीमध्ये अपहार केल्याचा प्रकार उघडकीस. मध्यवर्ती बँकेकडून 3 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित. भंडारा जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर. जिल्ह्यात 77 तीव्र कुपोषित बालकं तर मध्यम कुपोषित 429 बालकं. अमरावतीमध्ये सट्टा बाजारात महाविकास आघाडीचा उमेदवार फेवरेट. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टा बाजाराचा मोठा अंदाज. पारनेर तालुक्यातील सुपा गावात अतिक्रमण मोहीम सुरू. महसूल प्रशासनाकडून शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त. मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई. संभाजीनगर गर्भपात. रॅकेटचं दिल्ली कनेक्शन उघड. गर्भपातासाठी लागणारं साहित्य दिल्लीतून खरेदी केल्याची माहिती. कोणत्या डॉक्टरकडून मशीन खरेदी केली याची होणार चौकशी. पश्चिम विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाई. 86 गावात 91 टँकरच्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा. पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट. यवतमाळमध्ये 73 पाकिटं बोगस बियाणे जप्त. जरी जामणी तालुक्यात कारवाई तर एकाला अटक. अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या सहभागाचा निर्णय चुकीचा. अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या समावेशाला भीम आर्मीचा विरोध. महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचे हवामान. खात्याचा रेड अलर्ट जारी तर राजस्थानात उष्माघाताचे 8 बळी.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।